रमणीकलाल पत्रावाला एक विश्वसनीय साड्यांचे माहेर घर, बनारसी शालू, कांजीवरम पटोला, खादी सिल्क ड्रेस मटेरियल, रेडीमेड कुर्ती, पूर्ण नववधू पोशाख, जुना बाजार, जयचंद चौक, लोणावळा। लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने 55व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त बाल आडत आश्रमातील मुलांना खाऊ वाटप, धान्य वाटप, मास्क वाटप तसेच परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष महेश केदारी, संघटक सुभाष देनकर, माजी शहर प्रमुख बबनराव अनसुरकर, माजी नगरसेवक मधुकर पवार, नगरसेवक शिवदास पिल्ले आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। महिला आघाडी शहर संघटिका नगरसेविका कल्पना आखाडे, सहसंघटिका मनीषा भांगरे, उपशहर संघटिका सुरेखा देवकर, तालुका संघटिका संगीता कंधारे आदींनी वृक्षारोपणात सहभाग नोंदवला। खाऊ वाटप कार्यक्रमापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपशहर प्रमुख संजय भोईर म्हणाले, शिवसेनेने राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले आहे। यावेळी मान्यवरांच्या हस्ते नांगरगाव येथील अल्फा मशीन होम हाऊसमधील अनाथ बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले। शिवसेनेच्या वतीने आश्रमात देण्यात आलेल्या धान्य स्वरूपातील मदतीचा स्वीकार फादर ओमेगा गोफणे यांनी केला। यावेळी माजी नगरसेवक डीएल गायकवाड, समन्वयक जयवंत दळवी, युवासेना शहर अधिकारी तानाजी सूर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, विभाग प्रमुख उल्हास भांगरे, संजय शिंदे, विभाग संघटक परेश बडेकर, मंगेश येवले, संदीप डेनकर, युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, शाखा प्रमुख गणेश जाधव, संजय जाधव, उमेश शिरंदेकर, मारुती जाधव, कुणाल सपकाळ, अनंता पाडाळे, धीरज घारे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवासेना मावळ विधानसभा अधिकारी म्हणून श्याम सुतार यांची निवड झाल्याने त्यांचा वर्धापनदिनी यथोचित सत्कार करण्यात आला। उपअधिकारी विवेक भांगरे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला। सुभाष देनकर यांचा वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। 55 वर्ष कडवट हिंदुत्वाची, 55 वर्ष अखंड महाराष्ट्राची अशा शुभेच्छा वर्धापन दिनाचे औचित्य साधून यावेळी देण्यात आल्या।